नमस्कार, मी रुपाली, रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण 50 ते 55 लोकांसाठी सोयाबीन पुलाव बनवणार आहोत आणि कोणीही बनवू शकेल। अगदी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी डिटेल्समध्ये माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे। पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं, मीठ किती टाकायचं, अगदी सर्व व्यवस्थित मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला मग आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। तर आपण इथे घेतलेलं आहे अर्धी गड्डी पुदिन्याची, 40 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, 60 ग्रॅम आपण लसूण घेतलेलं आहे। ह्याची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये छान अर्धा तास भिजवून ठेवलेले होते, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यामधलं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे। 300 ग्रॅम मी सोयाबीन घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण 1/4 किलो दही घातलेलं आहे। दही आहे ते जास्त आंबट घ्यायचं नाही आहे। आता त्याच्यामध्ये आपण घरचा बिर्याणी मसाला घातलेला आहे 5 चमचे, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ घातलेलं आहे। सोयाबीन नेहमी असं मॅरिनेट करून घेतल्यामुळे सोयाबीनला चव चांगली येते, नाहीतर सोयाबीन आपण तसंच टाकलं तर त्याला चव लागत नाही। आता याच्यामध्ये आपण जे आलं, लसूण, पुदिना ह्याची पेस्ट बनवलेली होती ती टाकायची आहे। अगदी छान व्यवस्थित सोयाबीनला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पुलाव बनवा किंवा बिर्याणी बनवा, त्यासाठी जर सोयाबीन वापरणार असाल तर अशा पद्धतीने नक्की मॅरिनेट करून ठेवा, म्हणजे सोयाबीनची चव चांगली लागते, सोयाबीन बेचव लागत नाही। सोयाबीन मॅरिनेट करून झाल्यानंतर तुम्ही त्याला स्मोकही देऊ शकता। स्मोक दिल्यानंतर सुद्धा त्याची टेस्ट अजून छान वाढते। आता आपण इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे 2-2 तुकडे आपण केलेले आहेत। 4 कांदे आपण मोठ्या आकाराचे पातळ चिरून घेतलेले आहेत। 4 टोमॅटो घेतलेले आहेत पातळ चिरून। इथे आपण 3 किलो बासमती तुकडा वापरलेला आहे, तुम्ही अखंड बासमतीही वापरू शकता। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण 1/4 लिटर तेल घालायचं आहे, 1 लिटर ते 1/4 लिटर तेल एवढा अंदाज लागू शकतो। त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत, त्याच्यामध्ये शहाजिरे, लवंग, मिरी, दालचिनी, मसाला वेलची, चक्रीफूल, साधी जिरे, हिरवी मिरची टाकलेली आहे। आता आपण जे पातळ चिरलेले कांदे ते टाकायचे आहेत, तेलावर छान परतून घ्यायचे आहेत। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, पण कमीत कमी 1/4 ते 1 लिटर तेल 3 किलो भातासाठी लागतं। आता तेलामध्ये कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। दही वापरलेलं आहे त्याच्यामुळे टोमॅटोचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि टोमॅटो चांगले लाल झालेले घ्यायचे आहेत। टोमॅटो पण तेलावर छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे सोयाबीन मॅरिनेट करून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत। सोयाबीन आहे ते पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे। आहे की नाही अगदी झटपट होतो, कमी साहित्य वापरलेलं आहे, काही जास्त साहित्य मी वापरलेलं नाही आहे। सोयाबीन परतून झाल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो टाकायचा आहे। मी इथे बासुमती तुकडा वापरलेला आहे, तुम्ही अखंड बासुमतीही वापरू शकता। आता इथे मी 3 किलो तुम्हाला तांदूळ सांगितलेला आहे, तो 50 ते 55 लोकांसाठी पुरतो। पण तुम्ही जर इंद्रायणी तांदूळ वापरणार असाल तर 4 ते 4.5 किलो तांदूळ लागू शकतो, कारण इंद्रायणी तांदूळ शिजवून कमी होतो आणि बासुमती आहे तो शिजवून जास्त होतो, म्हणून 50 ते 55 लोकांसाठी पुरतो। आता 50 ते 55 लोकांसाठी म्हणजे दुसरा पण मेनू त्याच्याबरोबर आहे, म्हणजे चपाती, भाजी, कोशिंबीर वगैरे ह्या गोष्टी, त्याच्यामुळे हा तांदूळ 3 किलो 50 ते 55 लोकांसाठी पुरतो। कारण बरेच जण कमेंट करून विचारतात की ताई 50-55 लोकांसाठी 3 किलो तांदूळ पुरतो का? जर दुसरा चपाती भाजीचा मेनू असेल तर 3 किलो तांदूळ पुरतो, 60-1 लोकांसाठी सुद्धा पुरू शकतो। आता तांदूळ छान आपण परतून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे। आता 3 किलो तांदळासाठी मी 5 लिटर पाणी वापरलेलं आहे। तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता त्याच्यामुळे बरंचसं पाणी तांदळाने शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे 5 लिटर पाणी 3 किलो तांदळासाठी अगदी व्यवस्थित पुरते, परत पाणी घालायची पण गरज लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। आपण सोयाबीन मॅरिनेट करताना 2 चमचे मीठ घातलेलं आहे, आता मी 7 चमचे मीठ घातलेलं आहे। आपला जो रेग्युलरचा पोहे खाण्याचा चमचा असतो तोच चमचा मी वापरलेला आहे। 1 किलो तांदूळ असेल तर 3 चमचे मीठ अगदी व्यवस्थित बासुमती तांदळासाठी लागतो। 1 किलो तांदळासाठी 3 चमचे मीठ अगदी व्यवस्थित प्रमाण आहे बासुमती तांदूळ वापरला तर, इंद्रायणी तांदळासाठी कमी प्रमाण लागतं, म्हणजे 2.5 चमचे वगैरे लागू शकतो। आता पुलावला चांगली उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनटं मिडियम गॅस करून छान शिजून द्यायचं आहे।
आणि भात बनवण्यासाठी नेहमी जाड बुडाचं पातेलं वापरायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात भात बनवता किंवा पुलाव बनवता त्यासाठी तुमच्याकडे शेगडीसुद्धा मोठी पाहिजे, त्याची फ्लेम मोठी हवी आहे. कारण जर तुम्ही 3 किलोचा भात बनवताला आणि रेग्युलरच्या जर शेगडीवर बनवला तो भात आपला फिटूळ होऊ शकतो. म्हणून नेहमी मोठी शेगडी वापरायची आहे. अशा पद्धतीने आपला हा पुलाव तयार झालेला आहे. आता त्यावरवरून साजूक तूप थोडंसं मी टाकलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला दिसत असेल दही वापरल्यामुळे तांदळाला अशी चमक आलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.